IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाइन कोर्सेस ईबुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC चालता बोलता सीझन 4 महाराष्ट्र दौऱ्यामधील 6 एपिसोडमध्ये वाशिम शहरामधील स्मित सृष्टी या अभ्यासिकेमध्ये चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. तो सामूहिक प्रश्न राहील, ठीक आहे. म्हणजे ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा, आपण त्याला पहिला प्रश्न विचारू आणि जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्याने बरोबर दिलं तर त्याला मग आपण दुसरा आणि नंतर आपण तिसरा प्रश्न विचारू आणि तिन्ही प्रश्नाचं जर उत्तर बरोबर मिळालं आपल्याला तर त्या विद्यार्थ्याला मिळेल ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं सध्या IBPS क्षेत्रात धुमाकूळ घालत असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक, ठीक आहे. तर सर्वांना लक्षात आलेच असेल नियम. MPSC. चला तर पहिला प्रश्न सर्वांसाठी, मला सांगा बार्टीची स्थापना कुठे आणि कोणत्या वर्षी झाली. बार्टीची स्थापना कुठे आणि कोणत्या वर्षी झाली. बरं, बार्टी काय आहे? हां, तर त्याद्वारे आपल्याला शिष्यवृत्ती दिली जाते आर्थिक सामाजिक मागासलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना. तर त्याची स्थापना कोणत्या साली झाली आणि शहर पुणे. वर्ष माहिती आहे मॅडम तुम्हाला? वर्ष कोणाला माहिती आहे? तर बघा, त्याचं उत्तर आहे 1978, ठीक आहे. तर 1978 पुणे येथे बार्टीची स्थापना करण्यात आली. सारथीची कधी करण्यात आली? सामूहिक प्रश्न आहे सर्वांसाठी, माहिती आहे कोणाला सारथीची माहिती आहे? तर आपल्या प्रेक्षकांना मी प्रश्न विचारतो की तुम्हाला सारथी या आपल्या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि कुठे झाली, तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर कळवा. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न, मला सांगा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखलं जाते. पूर्ण भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, हां भारतात. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, या पुढे या. तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मॉरिस. जोरदार ट्राय होत दादांसाठी. तर प्रश्न होता असा होता की आपल्या भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते आणि त्याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. नाव सर आपलं? गणेश उलेमाले. तर गणेश उलेमाले यांच्यासाठी आपण दुसरा प्रश्न यांना विचारूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं. तर मला सांगा फळांचा अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला काय म्हणतात. फळांचा अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला काय म्हणतात. इकडे माहिती आहे कोणला? होमोलॉजी. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या सगळ्या. तर प्रश्न असा होता की फळांचा अभ्यास करणाऱ्या क्षेत्राला किंवा त्या शास्त्राला असं म्हणू शकतो आपण काय म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे पोमोलॉजी. नाव आपलं सर? लोकेश विश्वनाथ पोपळे. तर लोकेश पोपळे दादांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम लोक अदालतचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोणत्या राज्यात? पुणेमध्ये. नाही, पुणे नाही. नाही, संपूर्ण भारतात कोणत्या राज्यात पहिल्यांदा, ठीक आहे, लोक अदालतचे शिबिर आयोजित करण्यात आले होते संपूर्ण भारतात. नाही सांगू शकत, येणार नाही. उत्तर बरोबर आहे यांचं, याचं उत्तर आहे गुजरात. त्यानंतर जोरदार टाळ्या होत्या या पुढे. तर प्रश्न असा होता मित्रांनो की लोक कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालतचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तर त्याचं उत्तर आहे गुजरात. आणि 1982 हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम कुठे झालं आहे? पुणे. पुणेमध्ये. बरोबर आहे उत्तर. तर दुसरा प्रश्न तुम्हाला आता आपण विचारूया. तर मला सांगा तुम्ही 1893 छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या क्लबची स्थापना केली होती. 1893 शाहू महाराजांनी कोणत्या क्लबची स्थापना केली. आठवेल आपण? नाही, वेळ घ्या, काही हरकत नाही.
आठवेला. इकडे माहिती आहे कोणाला या साईडला? शिवाजी क्लब. नाही, 1893 म्हटलं मी. इकडे कोणाला? 1893 शाहू महाराजांनी कोणत्या क्लबची स्थापना केली होती? नाही. तर याचं उत्तर आहे देवल क्लब. ठीक आहे, वाचण्यात आलं होतं, ऐकलंय, तर काही हरकत नाही. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या उद्या. आपण पुन्हा एकदा आपल्या चांदीच्या नाण्याच्या फेरीसाठी सर्वांसाठी पहिला प्रश्न घेऊया. तर मला सांगा, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणास ओळखले जाते? चार्ल्स मेटकॉफ. चार्ल्स मेटकॉफ काय वाटते, बरोबर आहे उत्तर? तर जोरदार टाळा उद्या, दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. या दादा पुढे. तर प्रश्न असा होता की वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून चार्ल्स मेटकॉफ यांना ओळखले जाते, काय केलं होतं त्यांनी चार्ल्स मेटकॉफ यांनी? त्यांचे लॉर्ड लिटननी म्हणजे ते कायदे केले होते ते त्यांनी, नाही सॉरी नक्की माहीत नाही, पण त्यांनी केलं होतं. कोणाला माहिती आहे, कोणी सांगू शकता? वृत्तपत्रांचा त्यांना मुक्तिदाता म्हणणार आहे, नेमकं त्यांनी काय केलं होतं बा? निर्बंध लावले होते, त्यांना काढून टाकली होती आणि कमी केली होती. एका शब्दात उत्तर बरोबर आहे दादांचं. चला तर आपण दुसरा प्रश्न, नाव सर आपलं? अनिल शिंदे. अनिल शिंदे दादांना दुसरा प्रश्न आपण विचारूया. तर मला सांगा तुम्ही, पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणारी मातीची धूप, ठीक आहे, काय म्हणून ओळखली जाते? पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणारी मातीची धूप काय म्हणून ओळखली जाते? जवळपास त्या शब्दातच म्हणजे आपल्या प्रश्नातच उत्तर आहे त्याचं. लपलेलं प्रश्नात म्हणजे निगडीत. येते इकडे कोणाला? काय म्हणतो तुला इकडे? नाही, मातीची धूपच आहे, पण त्या प्रकाराला काय म्हटलं जाते? प्रश्न असा आहे की बघा, पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या मातीच्या धुपीस काय म्हणतात, माहित आहे? नाही. सिंतोडी धूप. सिंतोडी धूप, ठीक आहे, पाण्याचे सिंतोडे राहतात त्याला म्हणतात सिंतोडी धूप. आणि दादांचं उत्तर बरोबर आहे, काही हरकत नाही. या पुढे या. तर प्रश्न असा होता मित्रांनो की पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या मातीच्या धुपीस काय म्हणतात, आणि त्याचं उत्तर आहे सिंतोडी धूप. ठीक आहे, पाण्याचे शिंतोडे राहतात ना आपली, त्याच्यात असं उत्तर दडलं होतं. तर दुसरा प्रश्न आता आपण दादांना विचारूया. मला सांगा, टेलिफोन खात्याचा कारभार भारत संचार निगम लिमिटेडकडे कधी हस्तांतरित करण्यात आला? राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न आहे हा 2012 भारत सरकारकडे. हां, म्हणजे भारत टेलिफोन खात्याचा कारभार भारत संचार निगम म्हणजे BSNL जी कंपनी आहे त्यांच्याकडे कधी हस्तांतरित करण्यात आला? 1927. नाही, 1927 नाही. 72. नाही नाही. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2000. ठीक आहे, 2000 तर टेलिफोन खात्याचा कारभार भारत संचार निगम लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आला होता. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी आपण पहिला प्रश्न घेऊया. तर मला सांगा, असामी हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले? पु ल देशपांडे. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या उद्या या पुढे. तर पु ल देशपांडे यांनी असामी हे पुस्तक लिहिलं आहे. पु ल देशपांड्यांचं पूर्ण नाव? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. क्या बात आहे, अगदी बरोबर उत्तर आहे दादांचं. तर नाव सर आपलं? गोपाल शिंदे. तर गोपाल शिंदे यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया, जो की त्यांना चांदीच्या नाण्याच्या थोडं जवळ नेऊन पोचवणार. तर मला सांगा तुम्ही, 350 ग्रँडस्लॅम विजय मिळवणारा पहिला खेळाडू कोण? 350 ग्रँडस्लॅम विजय मिळवणारा पहिला खेळाडू कोण? नोवाक जोकोविच. नाही, नोवाक जोकोविच चुकीचं उत्तर. इकडे येते कोणाला? नाही, रॉजर फेडरर अगदी बरोबर उत्तर आहे. या पुढे सर. तर 350 ग्रँडस्लॅम विजय मिळवणारा पहिला खेळाडू आहे हा रॉजर फेडरर. कोणत्या देशाचा रॉजर फेडरर माहिती आहे? स्पेन. स्पेनचा आहे रॉजर फेडरर.
कुठचा आहे? स्वित्झर्लंडचा आहे. नाव सर आपलं? विठ्ठल शिरसाट. चल विठ्ठल शिरसाट यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाही, मानवी समता महर्षी धोंडो केशव कर्वे. अगदी उत्तर बरोबर आहे. ह्या पुढे या सर. नाव सर आपलं? अमोल कडत. तर अमोल यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, देशातील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? बांधण्यात येत आहे. हां, करंट अफेअरचा प्रश्न आहे. सतलज? नाही. देशातील सर्वात लांब पूल? चिनाब. नाही, इकडे येते कोणाला? नाही, सध्या नवीन बांधण्यात येणार आहे. आता तो पूल जुना झाला. सर्वात लांब पूल चिनाबवरचा सर्वात उंच पूल आहे. ठीक आहे. नाही, तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यात सुपौल जिल्ह्यात कोसी नदीवर 10.2 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. वाचलं होतं करंट अफेअरमध्ये. ह्या 2-3 दिवसापूर्वीचाच करंट अफेअरचा प्रश्न आहे ह्या. तर मला सांगा, ऑस्कर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स कोणत्या चित्रपटाला मिळाले आहे? ओपन हायमर. ठीक आहे, तर म्हणजे ऑस्कर अवॉर्ड्स तुम्ही वाचले आहे. तर ऑस्कर अवॉर्ड्स मी प्रश्न विचारतो, तर ऑस्कर्समधील सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर अवॉर्ड कोणत्या चित्रपटाला मिळाला? ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर अवॉर्ड कोणत्या चित्रपटाला मिळाला? नाही, 14 पैकी 8 त्यालाच मिळाले. उरलेले जे 6 आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यापैकी ॲनिमेटेड फीचर फिल्म माहिती आहे इकडे कोणाला? इकडे. तर त्याचं उत्तर आहे द बॉय अँड द हेरॉन. ठीक आहे, द बॉय. ते कसं आपलं वाचलेलं राहते पण असं डायरेक्ट लक्ष देत नाही. आता ऑप्शन नाही आहे ना, ऑप्शन राहिलं तर डायरेक्ट आपल्या लक्ष देऊ शकते. तरी काही हरकत नाही. पुन्हा एकदा मला वाटते थोडा जेवण झालं आहे का सर्वांचं? नाही, मग माझं व्हायचं आहे तसं. तर माझा आवाज थोडा मोठा दिसतोय. तुमचा वाढा एम पी एस सी. चला तर चालता बोलता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. मला सांगा, झेंडूची फुले या पुस्तकाचे लेखक कोण? झेंडूची फुले. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या. प्रख्यात्रे यांचं पूर्ण नाव? प्रल्हाद केशवत्रे. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जर प्रश्न असा होता मित्रांनो की झेंडूची फुले या पुस्तकाचे लेखक कोण, तर त्याचं उत्तर आहे प्रल्हाद केशवत्रे. आता बघू तलाठीच्या पेपरला आला होता प्रश्न. तर या पुढे या. तर दुसरा प्रश्न आता आपण सरांना विचारूया. मला सांगा तुम्ही, श्रीपदी शेषादी प्रकरण हे कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? आपले दर्पणकार बाळशास्त्री तांबेकर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या. तर दादांनी आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले आणि ते थेट जाऊन पोचले आहेत आता चांदीच्या नाण्यापर्यंत. तर आता आपण बघूया दादा चांदीचं नाणं पटकावतील का. आणि त्यांनी जरी आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे आशिष भाकरे सरांचं पुस्तक. तर सर नाव आपलं? राजेश मांदुर्गे. तर राजेश यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया चांदीच्या नाण्यासाठी आहे. 2023 राजश्री शाहू महाराज पुरस्कार, ठीक आहे, ज्यांना मिळाला त्यांचं नाव काय? गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व आहे राजश्री. 2023 राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोणाला देण्यात आला? दोन व्यक्तींना देण्यात आला आहे. आता यापुढं मी काही सांगू शकत नाही. नाही माहीत नाही, हिंट देतो तुम्हाला. आरोग्य सेवेशी निगडीत आहे. ज्या प्रकारे प्रकाश आमटे आणि त्या बात आहे. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या. तर आपला शो असल्यामुळे आपण थोडीफार हिंट देऊ शकतो कारण की शो आहे आपला. तर दादांनी उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. काय नाव उत्तर म्हटलं? अभयभंग आणि डॉक्टर अभयभंग आणि राणीभंग. क्या बात आहे, दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि कोणत्या भागामध्ये त्यांनी आरोग्य सेवेच्या समस्या? गडचिरोली या भागामध्ये, ग्रामीण भागात, आदिवासी भागात आरोग्य सेवेचे काम त्यांनी केले होते आणि त्यांना 2023 राजश्री शाहू महाराज पुरस्कार देण्यात आला होता. तर आता मी अभ्यासिकेचे संचालक यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांना आपल्याकडून एक सरांना. नाही नाही,
तुम्ही प्रदान करा सरांना, तर बोलूच आपण नंतर. एक मिनिट आणि एक तुम्ही माझ्यातर्फे अनाउन्समेंट करा सरांना, एक महिन्याची लायब्ररी. अरे वा वा वा, क्या बात आहे. तर मित्रांनो, सर नाव आपलं? राम कवर. तर राम सरांनी आत्ताच असं जाहीर केलं आहे की आपल्या विनर्सला चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश या पुस्तकासोबत एका महिन्याची अभ्यासिकाची फी सुद्धा सरांनी फ्री केली आहे. विशेष खुर्ची त्यांना बसण्यासाठी आणि एक विशेष खुर्ची सुद्धा त्यांना बसायला सरांनी प्रदान केली आहे. तर एकदा आपल्या संचालकांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर तुमच्या हातात दिलं असतं बरं. नाही नाही, ध्यान द्या तुम्ही ध्यान. हे चांदीचं नाणं सरांना आता मिळणार आहे. सर ह्या इकडे. सर अभिनंदन. एम पी एस सी. ओके सर, थँक्यू. हो चला, मी पण आनंद वाढवला सर. हो सर, खूप चांगल्या प्रकारे खेळ केला तुम्ही. पुन्हा बघा, एक शेवटचे 5 मिनिटं आता आपण शो चालूया, ठीक आहे. सर्वांना एकदा पुन्हा दुसरं चांदीचं नाणं जाईल का याची बघू आता आपण. मला सांगा, एलिफंटा लेणी कोणत्या बेटांवर स्थित आहे? उत्तर अगदी बरोबर आहे, परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण प्रश्न बाद करूया. दुसरा प्रश्न आता आपण घेऊया. मला सांगा, नुकतंच आत्ता 2-3 दिवसापूर्वी इस्रोने 21व्या शतकातील पुष्पक विमान लॉन्च केलं आहे, ठीक आहे. तर त्या विमानाची लांबी आणि वजन किती? टेलिग्राम यूज करत असता सर्वजण, म्हणजे आता करावंच लागते, आपण करतोच एम पी एस सी कंबाईनसाठी, सरळ सेवेसाठी. तर तिथे असे बऱ्याचदा डायरेक्ट येतात प्रश्न का बा, उंची, लांबी, वजन. लांबी बरोबर आहे सर, वजन किती आहे? वजन नाही सर. तर इकडे कोणाला वजन माहिती आहे? 6.5 मीटर लांबी बरोबर आहे सरांचं उत्तर. फक्त वजन सांगा, माहिती आहे कोणाला? तर त्याचं उत्तर आहे 6.5 मीटर लांबी आणि 1.75 टन वजन. तर पुन्हा एकदा आपण दुसरा प्रश्न घेऊया. चाळा होऊ द्या एकदा जोरदार सर्वांसाठी. मला सांगा, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 24 मार्च. 24 मार्च बरोबर आहे दादांचं उत्तर 100%. तर जोरदार टाळा होऊ द्या दादांसाठी, उत्तर अगदी बरोबर आहे. जास्त पुढे या. नाव आपलं? हरीश भोयर. तर हरीश भोयर कशाचा अभ्यास करता? एम पी एस सी प्रॉपर. पोलीस भरती. पोलीस भरती प्रॉपर वाशिमचे? वांगीगाव आहे प्रॉपर वाशिम. अच्छा, काही हरकत नाही. वाशिम जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? वाशिम जिल्हा आता बालाजी मंदिर एक फेमस आहे. अच्छा, त्यानंतर पद्मतीर्थ एक तळा फेमस आहे. आपली तुमचं सुष्टी का अभ्यासी सगळ्या वाशिम जिल्ह्यातनी फेमस. क्या बात आहे, आपल्या अभ्यासिकेसाठी आणि संचालकांसाठी फेमस होऊ द्या. अजून काही? अजून बस. अजून बस, ठीक आहे, काही हरकत नाही. आता तुम्हाला मी दुसरा पुढचा प्रश्न विचारतो. जर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तिसरा प्रश्न आपण तुम्ही पोहोचणार, आणि तुम्ही पोहोचावं अशी मी आशा बाळा करतो. तर मला सांगा तुम्ही, मुडीमन समिती ऐकलं ना? मुडीमन समिती कोणत्या वर्षी आणि कशासाठी नेमण्यात आली होती? 1900 समथिंग आहे, पण एवढं एक्झॅक्ट माहीत नाही. इकडे माहीत आहे कोणाला? एक मिनटात नवीन विद्यार्थ्यांना चान्स देऊया आपण. इकडे इकडे, मुडीमन समिती कोणत्या वर्षी आणि कशासाठी नेमण्यात आली होती माहिती आहे कोणाला? एक मिनटं. 1927 दुष्काळ परिस्थितीसाठी? नाही. हां, 1927ला आला होता आणि 1919 जो कायदा आला होता त्याचं परीक्षांचं ते त्यासाठी येण्यासाठी आला होता. उत्तर बरोबर आहे तुमचं, पण 1927 नाही आहे, पण ते 1919 कायद्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आली होती. वर्ष सांगू इच्छू शकता? 1927 चुकीचं आहे. 1924 बरोबर आहे याचं उत्तर. तर काही हरकत नाही, कॉमन आपलं उत्तर मिळालं, बात करूया. तरी आता सर्वांना लक्षात राहील की मुडीमन समिती 1924 नेमण्यात आली होती आणि 1919 कायद्याच्या चौकशीसाठी. आणि नाव काय होतं मुडीमन ज्यांचं, ज्याच्या नावावर समिती, पूर्ण नाव त्यांचं? अलेक्झांडर मुडीमन. ठीक आहे, तर हरकत नाही. मी असं जाहीर करतो की आता आपल्या काय स्मित सृष्टी अभ्यासिकेमध्ये
वाशिम शहरामध्ये 6वा शो यशस्वीरित्या पार पडला. आता वेळेच्या अभावामुळे आपण, कारण की आम्हाला इथून उत्कर्ष लायब्ररीमध्ये सुद्धा जायचं आहे. तर सर एकदा नाव सुचलं, राजेश मांदुर्गे. तर राजेश मांदुर्गे यांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे स्मिथ सुटी लायब्ररीमध्ये, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. आणि सोबतच आपल्या अभ्यासिकेचे संचालक यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या उद्या, त्यांनी सरांना एका महिन्याची लायब्ररीची फी फ्री केली आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रेक्षकांसाठी मी सांगतोय की तुम्हालासुद्धा जर IBPS अप्लाइड आणि IBPS इंग्लिश हे पुस्तक लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जर ई बुक जर लागत असेल तर ई बुकची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर सर्वजण सांग, कसा वाटला शो आपला? कोणाला काही मनोगत सांगायचं आहे? 2 मिनटं आपण सरांनाच विचारून घेऊ अगोदर आपल्या विनरला. खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे सर, आणि एक म्हणजे चांगलं याच्यामध्ये पार्टिसिपेट खूप मुलं करतात, आणि एक चांगलं म्हणजे अधिकारी पण घडू शकतात याच्यामध्ये. आणि तुमचं जे उपक्रम आहे खूप खूप चांगला आहे. मी आता तुमचे यूट्यूबवर पण म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिले तर म्हणजे आज येणार आहात म्हणून आजच पाहिले असं म्हणजे काही एवढं माहिती नव्हतं, पण ते असं आज समजलं की आज तुम्ही येणार आहात म्हणून सहज असं यूट्यूबवर पाहत आलो. थोडंफार तर असतेच माहीत समजा. स्पर्धा परीक्षेत तर आपण सगळे अभ्यास करतो, सगळ्यांनाच माहिती आहेत म्हणजे जवळपास प्रश्न. फक्त प्रॉब्लेम असा असतो की इथं ऑप्शन म्हणजे मल्टिपल हे नसतात, ऑप्शन नसतात, आणि एका एक वाक्यात उत्तर सांगायचं असते, त्याच्यामुळं म्हणजे माहीत नसतात उत्तरं. माहीत असतं पण उत्तरं पण आपल्याला जाता येत नाही. त्याच्यामुळं एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमचा आणि चांगला उपक्रम आहे. थँक्यू सर. तर कसं आता खेळ असल्यामुळे तर ऑप्शन आपण देऊ शकत नाही. आपल्याला कसं हसत खेळत विथ एंटरटेनमेंट आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जवळपास आपलं आता सर्वांना सांगू इच्छितो की मी आता हाय जे आपला महाराष्ट्र दौरा सध्या चालू आहे, तर महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 15 जिल्हे राहणार आहे. आणि या 15 जिल्ह्यांमध्ये जेवढे काही विनर्स राहणार आहे किंवा जेवढे काही शोज होणार आहे, तर या शोजमध्ये आपण जेवढे काही प्रश्न घेणार आहोत किंवा घेतलेले आहेत, तर त्यांवर आपण एक पुन्हा एक स्पर्धा ठेवणार आहोत. ती नंतर ठेवू, वेळ आहे त्याला. तर तुम्हीसुद्धा आपले व्हिडिओ बघत चला. व्हिडिओमध्ये करंट अफेअरचे प्रश्न आहे, PYQ आहे, राज्यसेवा कंबाईनचे आता तुम्ही पाहालाच असेल प्रश्न, पूर्ण आपले MPSC आणि स्पर्धा परीक्षे रिलेटेड आहे. तर बघत चला आपले व्हिडिओ. आणि सोबतच आपली MPSC स्ट्रगलर्सची वेबसिरीजसुद्धा आहे, आपलं MPSC अँथेम सॉन्ग गाणंसुद्धा आहे. म्हणजे गाण्याचे बोल असे आहे की किती मनाला वाटते बरं एक्झाम आल्यावर. तर त्या गाण्यामध्ये आम्ही पूर्ण विद्यार्थ्याचं जे काही आपलं स्ट्रगलचं आयुष्य आहे स्पर्धा परीक्षा करत असताना, तर सर्व गाण्यात तसं एक म्हणजे सर्व लाईफ एका गाण्यात किंवा एका पुस्तकात पण कशात आपण सांगू शकत नाही, पण आम्ही प्रयत्न केला आहे. तर ते गाणंसुद्धा तुम्ही बघा आणि शोज आपले बघत राहा. तर आपल्या व्ह्यूअर्सना सांगू इच्छितो की अशा प्रकारे स्मिथ सुटी लायब्ररीमध्ये आपला वाशिम शहरातील महाराष्ट्र दौऱ्याचा 6वा एपिसोड यशस्वीरित्या पार पडला. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार.